हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्वॅग विथ एम टी व्ही मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न पडला असेल की मी इतके दिवस कुठे होतो तर त्याचं उत्तर असं आहे की आधी सगळ्या टी आर पीचा फोकस हा अमित शहावर होता ते बोलत असताना मला कोण बघणार आहे आणि त्यातही एवढ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलत असताना आणि त्याच्यानंतर असं झालं की अमित शहांनी जे काही तीनशे सत्तर हटवण्याची जी लोकसभेत संसदेत क्रिया केली त्यावर एवढ्या प्रतिक्रिया आल्या आणि हो त्या एवढ्या कॉमेडी होत्या की त्या कॉमेडी चालू असताना मी म्हटलं त्यात अजून मी कॉमेडी करावी तर म्हटलं जरा आपण ब्रेक घेऊया सगळे निवडू दे आणि मग आपण भेटूया आणि ते सगळं आता निवायला आहे आणि आज भेटायचं एक स्पेशल वेगळं विशेष कारण म्हणजे आज पाकिस्तानचा जन्मदिवस आहे तर त्यामुळे सर्वप्रथम आज आपण पाकिस्तानला सांगूया आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो वी डोंट केअर अबाउट यू हा म्हणजे कमॉन आपण त्यांना हॅपी बड्डे विश करू शकत नाही कारण ते कधीच हॅपी नसतात आणि त्यांच्यामुळे बाकी कोणी पण हॅपी नसतं दुसरं आपण त्यांना एन्जॉय सांगू शकत नाही कारण की भारतात तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळे त्यांना एवढ्या मिरच्या झोंपल्या आहेत की त्यांना एन्जॉय सांगणं म्हणजे त्याच्यावर मीठ चोरण्यासारखं आहे आणि आपण असं काही करत नाही आपण शांतता प्रिय देश होतो आणि एक तिसरं महत्वाचं आपण त्यांना हॅव अ ब्लास्टही सांगू शकत नाही काय त्याचा काय अर्थ घेतील आपल्याला माहित नाही ना कशाला so, आपण त्यांना एकच सांगू शकतो आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो आम्हाला घंटा काही फरक पडत नाही आता म्हणजे बघा ना की ते एवढे त्यांना भारताबद्दल त्यांचं जे काही ते भारताकडे बघूनच असतं म्हणजे आता उद्या भारताचा स्वातंत्र्य दिवस तर पाकिस्तान तिथे ब्लॅक डे साजरा आहे म्हणजे एवढे वर्ष जे अनऑफिशियल चालू होतं ते आता ऑफिशियल करणार आहेत काय मोठा फरक पडतोय फक्त डिक्लेअर करून करताय और जिसकी नियत ही काली हो वो ब्लॅक डे म्हणा या व्हाईट डे म्हणा या रपना क्या जात आहे आणि आज त्यासाठी आम्ही ब्लॅक डे वगैरे मनवावा असं जर का कोणाला वाटत असेल तर तसं काहीही होणार नाही कारण की पाकिस्तानवर आम्ही फक्त जोक करू शकतो त्यांची खिल्ली उडवू शकतो कारण की आमच्या लेखीत एवढं त्यांचं तेवढंच महत्व आहे आणि त्यांचा तेवढाच उपयोग आहे सो बाकी त्यांना फार महत्त्व द्यायची अजिबात गरज नाही आहे पण तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळे पाकिस्तानला एवढ्या मिरच्या जोमल्यात अर्थात भारतातल्याही काही लोकांना झोमल्यात पण ते ठीक आहे ते समजूच शकतो पाकिस्तानच्या जर इम्रान खानची जी काही ट्विट्स आली किंवा त्याने संसदेतलं एक विशेष सत्र बोलवून भाषण वगैरे हो केलं ते भाषण ऐकताना किंवा ते ट्विट्स बघताना असं वाटत होतं की भारतातल्या एखाद्या सो कॉल्ड पुरोगाम्याने त्याची स्क्रिप्ट लिहिली किंवा त्याचं ट्विटर अकाउंट हॅक केलं आहे आणि त्याच्यावर ते ट्विट केलं आहे पण नंतर लक्षात आलं हे शक्य नाही नाही पाकिस्तानची सायबर सिक्युरिटी तेवढी चांगली नाही आहे पण भारतातल्या पुरोगाम्यांना ट्विट हॅक करायला म्हणजे हॅक करायलाही जेवढं डोकं लागतं तेवढंही नाही आहे सो so, भारतातले पुरोगामी काही करू शकत नाहीत पण भारतातले पुरोगामी डे बाय डे स्वतःची शोभा नक्की करू शकतात कारण की पाकिस्तानच्या एका उच्चायुक्ताचं असं म्हणणं आहे की त्याने पाकिस् भारतातल्या एका सो कॉल्ड एका लेडी जर्नलिस्टला असं सांगितलं होतं की बुरहानवाणीचे ज्यावेळेला प्रकरण झालं त्यावेळेला पाकला पोषक असेल पूरक असेल असा लेखली आणि तो तिने लिहिला होता यात आता आम्हाला पाकच्या उच्चायुक्तावर अजिबात विश्वास नाहीये पण आम्हाला हा विश्वास नक्की आहे की त्या सो कॉल लेडी जर्नलिस्ट बाई ज्या आहेत ना त्या हे नक्की करू शकतात <laughs> तीनशे सत्तर हटवल्यावर चिदंबरम काकांचं असं म्हणणं पडलं हा म्हणजे त्यांची त्यांचा कार्ती आपलं त्यांची कीर्ती ही सर्वदूर पसरलेली असल्यामुळे त्यांचं असं म्हणणं पडलं की तीनशे सत्तर जर का म्हणजे काश्मीर हिंदू बहुल असता तर तीनशे सत्तर हटवलं असतं का अहो काका जम्मू काश्मीर हा हिंदू बहुल असतात तर तीनशे सत्तर लागलं तरी असतं का ओ कशाला उगाच इकडे काकाने हे केलं ते तिथे शोएब अख्तर म्हणतो की तो स्वतंत्र काश्मीर आणि याच्याबद्दल तो पोस्ट करतो अरे माणसा तुला पाकिस्तानची क्रिकेट टीम ज्यांच्याकडनं तू खेळायचास ते पण सिरियसली घेत नाहीत रे तू तु, ते तुझं ऐकत नाहीत म्हणून तुला फेसबुक लाईव्ह व्हिडिओ करावे लागतात आणि तू काय आम्हाला शिकवतो पण हे सगळे बिझी असताना तिथे मोदींचा वेगळ्याच स्वॅग सुरू होता म्हणजे मॅन वर्सेस वाईल्डमध्ये होऊन त्यांनी जे काही केलंय ना याचा फायदा हा झाला की मॅन व्हर्सेस वाईल्डचा टीआरपी वाढला बाकी काही नाही झालं पण मोदींना मॅन वाइल्ड वाईल्डमध्ये बघून राहुल गांधीने पण आईकडे हट्ट केला की आई मम्मी मला पण जायचं आहे आता शेवटी ती आईची माय आहे ते हट्ट पुरवलाच पाहिजे त्यामुळे आता डिस्कवरी राहुल गांधी बरोबर शो करणार पण मॅन वर्सेस वाईल्डमध्ये राहुल गांधी येऊ शकत नाही कारण की तिथे मॅन लागतात सो so, राहुल गांधीला घेऊन आता डिस्कवरी नवीन चॅनल एक शो करताय ज्याचं नाव आहे चाइल्ड वर्सेस वाईल्ड आणि जो सुरू होणार आहे डिस्कवरी वर हा कारण की आता राहुल गांधींकडे वेळच वेळ आहे मुलाकडून काही होत नाही म्हणून पुन्हा आई पदर खोचून पुढे सरसावली आणि पुन्हा तो थ्रोन जो आहे म्हणजे राहुल गांधींनी गांधी घराण्यातला अध्यक्ष नको हो असं म्हणत राजीनामा दिला होता म्हणून सोनिया गांधी आल्या हा आता त्या ज्या आल्या म्हणजे आधी होत्या त्या सोनिया गांधी होत्या आता त्या माहेरची आयडेंटिटी घेऊन इथे पुन्हा राज्य करणार आहेत सो त्या गांधी नाहीयेत हा आता हे लक्षात ठेवा तुम्ही तर सोनिया गांधी आता तिथे परत काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत त्यामुळे राहुल गांधीला वेळच वेळ आहे त्यामुळे आता लवकरच त्यांचं ते चाईल्ड वर्सेस वाईल्ड कधी येत आहे हे आपण बघूया आणि आलं की पुन्हा त्याच्यावर स्वॅगचा एपिसोड करूच या तोपर्यंत तुम्ही बघत राहा स्वॅग विथ महा एम टी व्ही मा एम टी व्हीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कलम तीनशे सत्तर पंधरा ऑगस्ट या सगळ्याविषयी तुम्हाला जे काही व्हिडिओज बघायचे असतील माहिती हवी असेल लेख वाचायचे असतील ते एम टी व्हीच्या पेजवर तुम्हाला सगळं मटेरियल मिळेल जस्ट गो अँड एन्जॉय माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळवण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि एम टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद